अल्पसंख्याक समाजामध्ये एक भीती आहे की आपल्याला सुरक्षित राहू का। मित्रांनो, यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना वक्फ बोर्डाचे विषय असू द्या, माझ्या अल्पसंख्याक समाजाला निधी देण्याचा विषय असू द्या, मौलाना आझाद महामंडळाला निधी देण्याचा प्रश्न असू द्या, भाग भांडवल वाढवण्याचा प्रश्न असू द्या, नुसता एका घटकाला नाही, मी सगळ्यांना मदत करतो। मी कधी जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार केला नाही। तुम्ही माझी 30-32 वर्षाची राजकीय कारकीर्द पहा, त्याच्यामध्ये ज्याच्यात कर्तृत्व आहे, ज्याच्यात नेतृत्व आहे, त्याला संधी देण्याचं काम मी करत असतो। मधल्या काळामध्ये मातंग समाज मला म्हणायचा, दादा आम्हाला पार्टी मधनं जेवढं आम्हाला मिळालं पाहिजे तेवढं मिळत नाही। शेवटी आम्ही त्यांच्या करता आरटी आणलं, मराठा समाजाच्या करता सारथी, ओबीसी समाजाच्या करता महाज्योती, मागासवर्गीय समाजातल्या काही घटकांना बार्टी, मातंग समाजाच्या काही लोकांच्या करता आरटी, त्याच्यात बहुजन समाजाच्या काही लोकांच्या करता अमृत, अशा वेगवेगळ्या योजना आणल्या। कशा करता आणल्या? कुठल्याही समाजामधला गरीबातला गरीब मुलगा किंवा मुलगी, आई वडील गरीब आहेत म्हणून मला शिकता येत नाही, अशा प्रकारची भूमिका त्याच्यावर येता कामा नये म्हणून।